नमस्कार, आराध्य लेडीज टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे अम्ब्रेला स्लीव कशी शिवायची आहे ते. याला अम्ब्रेला स्लीव, नंतर उडती बाही आणि रफल स्लीव अशा वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. तुमच्याकडे या स्लीवला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा, आता आपण याची कटिंग कशी करायची आहे ते बघूया. आता भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही की याची उंची कशी घ्यायची, याची घडी कशी करायची आहे. आता हे आपल्याला कपडा किती पाहिजे आहे तेही सांगितलं जात नाही. हे बघा, हे दोन कपडे आहे म्हणजे दोन स्लीव आपल्या तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला बाहीची जेवढी उंची तुम्हाला घ्यायची आहे त्याच्या डबल आपल्याला कपडा घ्यायचा आहे. समजा आता 5 इंच जर तुमची बाहीची उंची घ्यायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला 10 बाय 10 चौकोन घ्यायचा आहे. 10 बाय 10. आता आपल्या इथे 8 इंचाची उंची आहे बाईची, म्हणून आपण इथं 16 बाय 16 कपडा घेतलेला आहे. हे बघा, 16 आडवा पण 16 आहे आणि उभा पण आपला 16 आहे कपडा. हे बघा, आपल्याला 16 बाय 16 दोन कट घ्यायचे आहे अशी चौकोनी, आणि आपल्याला त्याची चौकोनी घडी करायची आहे. हे दोन स्लीवचं कटिंग आहे एक सोबतच. हे बघा, एक पहिला फोल्ड मध्यभागी आणि आता परत एक फोल्ड. आता हा जो ओपन भाग आहे आपण तिकडं ठेवला आहे आणि हा बंद भाग आहे तो आपल्या साईडला ठेवायचा आहे. आता हे बघा, इथं आपल्याला मोजायचं आहे 8 इंच. आपली 8 इंच भरत आहे सगळ्या साईडला. आपल्याला 8-8 इंच इथपर्यंत मोजायचं आहे, ह्या कोणापासून तर ह्या कोणापर्यंत आपल्याला 8-8 इंच मोजून घ्यायचं आहे. तिथं आपण एक पेन्सिलने खून करून घेऊ. सेंटरहून पण आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे. तेच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ही स्लीव तुम्ही ड्रेसला पण शिवू शकता, फ्रॉक लहान मुलींचे त्याला पण शिवू शकता, आणि ब्लाऊजसाठी तर आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही स्लीव. हे बघा, आपण असं सर्कल करून घ्यायचं आहे. ते पॉईंट आपण दिले होते ते जॉईंट करून घ्यायचे आहे सर्व. हे बघा, आपण गोल करून घेतलेलं आहे. आता आपण तिथं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपले दोन सर्कल तयार झालेले आहे. हे बघा, आता आपल्याला पहिले ब्लाऊजचा मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे बघा, ब्लाऊज आपण तयार केलेला आहे, त्याची फिटिंग पण आपण करून घेतलेली आहे. फिटिंग करून घेतलेली आहे ब्लाऊजची. आता आपल्याला पुढचा मागचा मुंडा मोजून घ्यायचा आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊज. हे बघा, ही पुढची साईड आहे आणि ही मागची साईड आहे. आता आपल्याला जी इथलं मोंड्यातली आपली टीप आहे तिथनं आपल्याला टेप ठेवायचा आहे असा, आणि पूर्ण मोजून घ्यायचा आहे आपल्याला पुढपर्यंत. कपडा खेचायचा नाही, मोजताना जसं आहे तसं सैल सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. हे बघा, 17.5 इंच आपला पूर्ण मुंडा भरत आहे. आता 17.5 आहे. मध्यभागी आपण एक खून करून घेणार आहोत. हे बघा, इथं तुम्हाला फुली दिसत असेल मध्यभागी. आता आपला 17.5 आहे मुंडा. 17.5 अर्धा भाग करायचा आहे. हे बघा, टेप आपण असा डबल फोल्ड केलेला आहे 8.25. आता याचं परत आपल्याला अर्धा फोल्ड करायचा आहे 8.25 अर्धा भाग. हे बघा, 4.5 इंचाला एक पॉईंट आपलं कमी येत आहे, म्हणजे आपण 4.5 इंचच इथं धरू. आता कोणता पण एक साईड धरा तुम्ही, इकडची धरा, इकडची धरा, इकडची धरा, कोणती एक साईड धरा. हे बघा, 4.5 इंच आपल्याला हा सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटपासून आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे खाली, आणि 4.5 परत आपल्याला एक मध्यभाग काढायचा आहे. 4.5 मध्यभाग 2.25 इंच होतो, 2.25 एक सेंटर द्यायचं आहे.
आणि ह्या सेंटरपासून आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये 2.5-2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा 2.5-2.5 घ्यायचं आपल्याला सगळीकडं. तुमचं जे पण माप येईल त्याचं अर्ध करायचं आहे आणि अर्ध्याचे आपल्याला सगळे पॉईंट देऊन घ्यायचे आहे. तुमचं जे पण माप येईल त्या मापाप्रमाणे आता हा गोल आपल्याला करून घ्यायचा आहे सर्कल. हे बघा गोल आपला झालेला आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण इथं टासण्या लावून घेऊ. हे बघा आपण सर्कल कापून घेतलेला आहे. 1.5 इंच आपण आतमध्ये कापलेला आहे कारण शिराई मार्जिनसाठी आपल्याला लागणार आहे. त्यामुळे 1.5 इंच आपल्याला आतमधूनच कट द्यायचा आहे आणि साईडने आपल्याला हे बघा आपण कट करून घेतलेला आहे. गोल झालेला आहे. आता हा जो मोठा भाग आहे तो आपला शोल्डरजवळ जॉईंट होईल आणि हा जो छोटा आहे तो मोंड्याच्या तिथं जॉईंट होईल. तर आपल्याला जिथं सेंटर घ्यायचं आहे दोघांचं आणि तिथं आपल्याला खून करून घ्यायची आहे किंवा कट देऊन घ्यायचा आहे छोटासा. हे बघा बरोबर सेंटर करायचं आहे आपल्याला. कमी जास्त कपडा घ्यायचा नाही. मध्यभागी पण आपण दुसऱ्या स्लीवला पण आपण खून करून घ्यायची आहे. हे बघा आपण इथं पण खून करून घेतलेले आहे. आता ब्लाऊजला कसं जोडायचं आहे ते बघूया. हे बघा ब्लाऊज आपण असं ठेवून घेतलेला आहे. आता आपण ह्या दोन्ही स्लीव वेगळ्यावेगळ्या करून घेऊ. हे बघा असं ठेवायचं आहे आपल्याला. इथं पण आपण टासणे जोडून घ्यायचे आहे म्हणजे इकडं तिकडं आपला स्टिचिंग करताना सरकणार नाही कपडा. हे बघा हा आपला खून केलेला भाग आणि हा इथली टीप आपली एक झाली पाहिजे. हे बघा असं इथं आपण एक पिन लावून घ्यायची आहे आणि हा एक भाग आपला खून केलेला आणि हा शोल्डरचा भाग आहे तिथं आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला असं ठेवून टिप मारून घ्यायची आहे. सुरुवात आपण शोल्डरपासूनच करणार आहोत. हे बघा इथं शोल्डर आहे. टिप मारायला आपण शोल्डरपासून सुरुवात करू. ही शोल्डरची पिन आपण काढून घेणार आहोत. टिप मारताना आपण ब्लाऊज रेडी केला आहे त्याच्यामुळे ते खाली येऊ शकतं. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. खाली कपडा यायला नाही पाहिजे आपण असं लक्ष ठेवायचं आहे. आणि तो बाजूला करून करून आपण हळूहळू टिप मारून घ्यायची आहे. आता इथं टिप मारताना आपल्याला हा वरचा कपडा खेचायचा नाही अजिबात. तो एकदम असा आपण ढिल्ला सोडायचा आहे. शिवताना खेचायचं नाही कारण त्याला अस्तर वगैरे काही नाही आणि तो कपडा पण नेटचा असल्यामुळे पण जास्त खेचला जातो त्यामुळे खेचायचं नाही आहे. हे बघा आपली टिप मारून झालेली आहे. हे बघा आता आपण खालच्या साईडने पिको करून घ्यायचा आहे याला आणि दुसरी स्लीव पण आपण जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा किती छान वाटत आहे. आणि शिवल्यानंतर जो आपण खालीवर भाग घेतला होता तो पण एकदम छान दिसत आहे. किती छान चुन्या पडल्यासारखे दिसत आहे आणि घातल्यावर एकदम छान दिसते ही स्लीव. दुसऱ्या साईडला पण आपण स्लीव जोडून घेऊ आणि खालच्या साईडला आपण पिकअप करून घेऊ आणि मग बघू याचा फायनल लुक कसा दिसतो ते. हे बघा आपलं ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आणि आपली स्लीव दोन्ही पण जोडून झालेले आहे. पिको पण आपण करून घेतलेला आहे खालच्या साईडने. हे बघा किती छान त्याला प्लेट पडत आहे आणि ती पण पूर्ण अंब्रेला होत आहे. बघा पुढे आपलं खालीवर नाही स्टिचिंग. हे बघा आणि घातल्यानंतर एकदम छान तिच्या अशा एकवर एक प्लेट पडतील. हे बघा अशा या प्रकारे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माझ्या डिझाईनचे फोटो बघण्यासाठी माझ्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा.
आणि हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।